नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर मध्ये महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आता आपण आढावा घेऊया. सततचे सुरक्षा धोके पाहता अफगाणिस्तानच्या काबूल एअरपोर्टमधून अमेरिकन आणि इतर देशातल्या नागरिकांना त्यांच्या देशात परतायला आता आणखी वेळ लागतोय. एअरपोर्टवर आणि एअरपोर्ट बाहेर हजारो लोक अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याची संधी शोधताय. पेंटागॉननं दिलेल्या माहितीनुसार जवळपास 3,800 अमेरिकन नागरिकांना शुक्रवार आणि शनिवारी अफगाणिस्तानमधनं अमेरिकेत आणण्यात आलं. या नागरिकांना परत आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. गेल्या 24 तासात अमेरिकन सैन्याच्या 6 C-17 विमानं आणि 32 चार्टर फ्लाईट्समधनं जवळपास 1,600 जणांना काबूलमधून अमेरिकेत आणण्यात आलं. 15 ऑगस्टपासून सुरू झालेल्या एअरलिफ्टिंगमधून आत्तापर्यंत 17,000 जणांना अमेरिकेत आणण्यात आलेलं असून आणलेल्या लोकांपैकी 2,500 अमेरिकन नागरिक आहेत. काबूल एअरपोर्टच्या इव्हॅक्युएशन सेंटरच्या बाहेर सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. अफगाणिस्तानमधनं पळून जाण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमावा लागलेल्या अनेकांचे मृतदेह सध्या या भागातून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. एअरपोर्टच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अमेरिकन आणि ब्रिटिश जवानांना दररोज हजारोंच्या संख्येनं एअरपोर्टवर येणाऱ्या लोकांना परत पाठवावं लागतंय. मोठ्या काँक्रीट बॅरिकेड्सना भेदून लोक एअरपोर्टमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतायत. एअरपोर्टवरचा गोंधळ, तालिबानचे जागोजागी असलेले चेकपॉईंट्स आणि इतरही काही तांत्रिक बाबींमुळे अजूनही बहुतांश परदेशी नागरिक काबूलमधल्या अनेक हॉटेल्समध्ये अडकून पडल्याची माहिती मिळते. तालिबानींनी सत्ता हस्तगत केल्यानंतर इतर देशांमध्ये जाण्यास पात्र असलेल्या लोकांच्या सुटकेसाठी जगभरातनं सुरू झालेली एअरलिफ्टिंगची मोहीम आता आणखी जोर धरतीये. ब्रिटिश रॉयल एअरफोर्सच्या विमानानं काबूलमधनं शनिवारी सुटका केलेल्या अनेकांचं इंग्लंडमध्ये आगमन झालं. शुक्रवारी इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दररोज 1,000 लोकांसाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाईल अशी घोषणाही केली होती आणि या अंतर्गत अनेक अफगाणी नागरिकांनाही सध्या ब्रिटनमध्ये आणलं जात आहे. जॉन्सन यांच्या सरकारनं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी इंग्लंडमध्ये 5,000 अफगाणी नागरिकांना निर्वासित म्हणून इंग्लंडमध्ये राहता येऊ शकणार आहे. अफगाणिस्तानातनं सुटका करण्यात आलेले 80 अफगाणी नागरिक शनिवारी इटलीला परतले. यामध्ये 33 महिला आणि मुलांचा समावेश आहे. काबूलमधल्या इटलीच्या दूतावासातले कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय यांना 10 दिवस क्वारंटाईन करण्यात आलंय. जून महिन्यापासून 1,500 जणांची सुटका करण्यात आलेली आहे. गेल्या 5 दिवसात 1,000 जण परतलेत. आणखी काही जण काबूलमध्ये येण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. इटली लष्कराचे 1,500 जवान सध्या या कामामध्ये गुंतलेले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कझाकिस्तानचे अध्यक्ष टोकायेव यांची शनिवारी भेट घेतली आहे. अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. आमची सर्वांची भूमिका समान आहे यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुतीन यांनी सोमवारी आर्मेनिया, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तानसह सामूहिक सुरक्षा करार संघटनेच्या सदस्यांना भेटण्याचं आवाहन केलं होतं. पुतीन यांनी अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीवर जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्कल यांच्याशीही शुक्रवारी चर्चा केल्याची माहिती मिळते. जर्मनीतल्या अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर अफगाणिस्तानमधून आलेल्या नागरिकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला जात आहे. हजारो अमेरिकन नागरिक, स्पेशल इमिग्रंट व्हिसाधारक असे हजारो नागरिक काबूलमधनं बाहेर पडले. अजूनही अनेक जण काबूलमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत. यापैकी काही निर्वासितांना दक्षिण पश्चिम जर्मनीतल्या रॅमस्टेन एअरबेसवर ठेवण्यात आलेलं आहे. हे सगळेजण अमेरिकेला परतण्याच्या तयारीत आहेत. अफगाणिस्तानमधून काही ट्रक शनिवारी पाकिस्तानमधल्या खैबर प्रांतात आले. तोरखाम चमन सीमेवर काही जागा सीमापार व्यापारासाठी खुल्या आहेत आणि दररोज इथं ट्रक येत आणि जात असतात. परंतु शेकडो व्यापारी ट्रक तोरखाम सीमेवर मंजुरीच्या प्रतीक्षेत होते. रस्त्यावर जाणवणारी असुरक्षितता, सीमा शुल्काच्या मुद्द्यावरून सुरू असलेला गोंधळ, सध्याच्या स्थितीत मालाची किंमत वाढण्याची शक्यता, यामुळे व्यापाऱ्यांमध्ये सध्या भीतीची भावना आहे. अफगाणिस्तानमधनं सुटका करणाऱ्या विमानांबद्दलची परिस्थिती गंभीर आहे आणि आणखी विमानांची आवश्यकता आहे असं संयुक्त राष्ट्रांच्या UNHCR या निर्वासितांच्या एजन्सीनं म्हटलेलं आहे. तिथल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाबद्दल
शाबिया मांटू यांनी चिंता व्यक्त केली आहे। तिथं धोकादायक स्थितीत असलेल्यांना कदाचित बाहेर पडण्यासाठी मार्गच मिळणार नाही अशी भीती सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे। गेल्या वेळेसारखंच पुन्हा एकदा आपल्याला दहशतीखाली जगावं लागेल अशी भीती अफगाणिस्तानमधल्या असंख्य नागरिकांना वाटते आहे। शुक्रवारच्या प्रार्थनेतून एकतेचा संदेश देण्याचं आवाहनही त्यांनी केलेलं आहे। अफगाणिस्तानमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचं मांटू यांनी सांगितलं। नेदरलँड्समध्ये डेल्टा व्हायरस प्रसारामुळे 19 सप्टेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणावरच्या कार्यक्रमांना आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। शेकडो कलाकार आयोजक यांनी 6 शहरांमध्ये रस्त्यांवर उतरून याचा निषेधही केला। एका दिवसाच्या कार्यक्रमातली उपस्थिती केवळ 750 इतकी मर्यादित केली गेलेली आहे। लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना ॲपवर त्याचा पुरावा दिल्यानंतरच या मोठमोठ्या कार्यक्रमांना उपस्थित राहता येऊ शकणार आहे। 1 सप्टेंबरपासून सगळे सण आणि कार्यक्रमांना पूर्ण क्षमतेनं सुरू करा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। ऑस्ट्रेलियामध्ये 3,10,000 जणांचं शुक्रवारी लसीकरण करण्यात आलं, त्यामुळं लसीकरण केलेल्यांची एकूण संख्या 1,60,00,000 पोहोचली आहे। जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं यासंदर्भातली माहिती दिली। आतापर्यंत प्राथमिक आरोग्य व्यवस्थेतून 90,00,000 अधिक लसींचे डोस देण्यात आल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे चीफ मेडिकल ऑफिसर मायकल कीड यांनी दिलेली आहे। नागरी हक्कांसाठी लढणारे नेते आणि 2 वेळेला राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जेसी जॅक्सन आणि त्यांच्या पत्नी जॅकलीन या दोघांनाही कोरोनाची लागण झालेली आहे। शिकागोतल्या नॉर्थ वेस्टर्न मेमोरियल हॉस्पिटलमध्ये या दोघांवरही उपचार सुरू आहेत। त्यांच्या प्रकृतीविषयी वेळोवेळेला अपडेट्स दिल्या जातील असं हॉस्पिटलनं सांगितलेलं आहे। जानेवारी महिन्यात त्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला होता। पार्किन्सन्स रोगाचं निदान होऊनसुद्धा जॅक्सन सक्रिय आहेत। अमेरिकेच्या लसीकरण मोहिमेत कृष्णवर्णीयांच्या लसीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता। ब्राझीलच्या रिओ डी जेनेरोमध्ये शुक्रवारपर्यंत 90% प्रौढांनी कोविडच्या लसीचा किमान एक तरी डोस घेतला आहे अशी माहिती महापौर एडिआर्डो पेस यांनी दिलेली आहे। ब्राझीलच्या अन्य शहरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेलं नाही। गुरुवारपर्यंत रिओमध्ये कोरोनावॅक फायझर आणि ॲस्ट्राझेनका लसीचा किमान पहिला डोस घेतलेले 40,70,000 लोक आहेत, तर जॅन्सनचा सिंगल डोस घेतलेले 1,37,000 जास्त जण आहेत। मेक्सिकोमध्ये विविध प्राण्यांच्या वेशभूषेतले तरुण कोविडची लस घेण्यासाठी रांगेत उभे होते। 18 ते 29 वर्षांच्या वयोगटातल्या लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं यासाठी प्रशासनानं आयोजित केलेल्या स्पर्धेत हे तरुण सहभागी झाले होते। मेक्सिकोमध्ये सध्या कोरोना संसर्गात प्रचंड वाढ झालेली आहे। आपल्याला पूर्वीसारखं आयुष्य सुरू करायचं आहे आणि परत बाहेर फिरायला जायचं आहे, त्यामुळे लस घेत असल्याचं ॲटेना मॅगेना या तरुणीनं सांगितलं। त्याचबरोबर आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा लस घेणं आवश्यक असल्याचं अनेक तरुणांचं म्हणणं आहे। ऑरेगॉनमध्ये शाळांमध्ये काम करणारे शिक्षक कर्मचारी स्वयंसेवकांचंही लसीकरण 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणं अत्यावश्यक करण्यात आल्याचं गव्हर्नर केट ब्राऊन यांनी म्हटलंय। याआधी आरोग्य कर्मचारी राज्यातल्या सेवा कर्मचाऱ्यांना ही अट लागू होती। एखादं वैद्यकीय किंवा धार्मिक कारण असेल तर लसीकरण न करून घेण्याची मुभा आहे, पण याआधी ज्या पद्धतीनं आठवड्याला केली जाणारी चाचणी हे कारण सांगून लसीकरण टाळण्याचा प्रयत्न होत होता ते आता शक्य नसल्याचं ब्राऊन यांनी म्हटलंय। कॅलिफोर्नियामध्ये हवा थंड होईल आणि मदतीसाठी आणखी कुमक येईल अशी अपेक्षा कॅल्डोर फायर विझवणाऱ्या कॅलिफोर्नियाच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। आतापर्यंत 100 चौरस किलोमीटर परिसराला या वणव्याची धग पोहोचली आहे आणि ग्रिझली फ्लॅट्सवरील डोंगराळ भागाचंही मोठं नुकसान झालंय। हा वणवा विझवण्यासाठी 650 कर्मचारी आणि 13 हेलिकॉप्टर्स अथक प्रयत्न करत आहेत। आतापर्यंत यात नेमकं किती घरांचं नुकसान झालं याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही। 30 वर्षात पहिल्यांदाच चक्रीवादळाच्या थेट धक्क्यासाठी न्यू इंग्लंडच्या किनारपट्टीवर मोठी तयारी करण्यात आलेली आहे। या चक्रीवादळाच्या तडाख्यापासून वाचण्याचे सगळे प्रयत्न करण्यात आलेले आहेत। समुद्रात असणाऱ्या सगळ्या लहान मोठ्या होड्या आणि बोटी किनाऱ्याला लावण्यात आलेल्या आहेत। काही बोटींना थेट पाण्याच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। वादळ हेनरी बॅरल्स ईशान्य किनारपट्टीकडे जात असल्यानं
विशेष काळजी घेतली जाते. US नॅशनल हरिकेन सेंटरचं म्हणणं आहे की हेनरी शनिवारपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. खरं तर उन्हाळ्यात हजारो नागरिक समुद्र किनाऱ्यांवर सुट्टीचा उन्हाचा आनंद घेण्यासाठी येत असतात, पण चक्रीवादळाच्या धोक्यामुळे सध्या किनारपट्टीलगतचे सगळे भाग रिकामे करण्यात आलेले आहेत. चक्रीवादळाचा प्रवास मेक्सिकोच्या दिशेनं देखील होत असल्याचं समजलेलं होतं. वेराक्रूज बंदर स्वतःला रिकामं करून घेतलं गेलं होतं. मच्छीमारांनी हवामानाच्या इशाऱ्यानंतर बोटी तातडीनं पाण्याच्या बाहेरही काढलेल्या होत्या. हे वादळ आखाती किनारपट्टीवर रिव्हेराच्या मुख्य पर्यटन भागावर धडकण्याची जास्त शक्यता व्यक्त केली गेली होती. वादळ येण्याच्या आधीच वारे अतिशय वेगानं वाहत आहेत. किनाऱ्यावरच्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये म्हणून दुकानांची हलवाहलव देखील करण्यात आलेली आहे. मेक्सिकोच्या किनारपट्टीला ग्रेस चक्रीवादळानं तडाखा दिला. प्राचीन मयान मंदिरांच्या दक्षिणेकडच्या भागात वादळाचा तडाखा बसला. याआधी या वादळानं भूकंपग्रस्त हायती आणि जमेकाचंही नुकसान केलंय. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे घरांचंही मोठं नुकसान झालंय. पर्यटन स्थळ असलेल्या भागांचं मोठं नुकसान दिसतंय. ग्रेस वादळ पहाटे 4:45 सुमारास धडकलं. क्विंटानामधून 300 नागरिकांची सुटका केल्याची माहिती गव्हर्नर कार्लोस यांनी दिलेली आहे. ग्रेस चक्रीवादळाच्या धोक्यामुळे मेक्सिकोच्या पूर्व किनारपट्टी भागांना रिकामं करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं होतं. लहान मोठी हॉटेल्स, रहिवासी भाग रिकामे केले गेले होते. फेरी सेवासुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला गेलेला होता. गुरुवारी तुलुमच्या भागात वादळ धडकण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगानं सगळी व्यवस्थासुद्धा करण्यात आली. आपत्कालीन यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आलेलं होतं. मदत आणि बचाव पथकांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले होते. गुरुवारी अग्निशमन दलाचे जवान पोर्तुगालमधला वणवा नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करत होते. अल्ग्रेव्हजवळच्या परिसरात पोर्तुगालच्या दक्षिण भागात आग मोठ्या प्रमाणात पसरतीये. अग्निशमन दलाचे तब्बल 600 कर्मचारी, 229 वाहनं, अनेक विमानंही यासाठी तैनात करण्यात आलेली आहेत. आणखी एका वणव्याच्या घटनेत 9000 हेक्टर परिसराचं नुकसान झालंय. बोलिव्हियामध्ये सांताक्रूज भागातील जवळपास 280,000 हेक्टरवरील झाडंझुडपं वणव्यामुळे जळून खाक झालेली आहेत. शुक्रवारपर्यंत 19 वणवे लागल्याचं सांगितलं जात आहे. तिथल्या आदिवासी आणि वनसंरक्षित भागाला याची मोठी धग बसलेली आहे. ब्राझीलला लागून असलेल्या भागाला हा वणवा लागल्याची माहिती आहे. हा वणवा विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसोबतच लष्कर, स्थानिक यंत्रणांमधले कर्मचारी असे सगळे मिळून प्रयत्न करतायत. सहसा शेतकऱ्यांकडून शेतजमिनीसाठी म्हणून असे वणवे लावले जातात, पण अत्यंत कोरडी हवा आणि वाऱ्यामुळे हा वणवा आता आणखी भडकलेला आहे. जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा News 18 लोकमत. ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये इतरही काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. इस्रायलमध्ये झालेल्या गोळीबारात 24 पॅलेस्टिनी नागरिक जखमी झाले. यात 13 वर्षांच्या एका मुलाचाही समावेश आहे. त्याच्या डोक्याला मार लागलाय. गाझा पट्टीतल्या आंदोलकांनी दगडफेक केली आणि जाळलेले टायर्स टाकल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केलाय. इस्रायली सैन्यानं बंदुकीच्या 5 फैरी झाडल्या. अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. द लायन किंगच्या ब्रॉडवे कास्टनं आता तालमींना सुरुवात केली आहे. डिस्ने थिएट्रिकल प्रोडक्शन्सच्या शो डिरेक्टर जुली टेमोर यांनी सदस्यांना प्रमोशनल व्हिडिओची माहिती दिली आणि तालमींना सुरुवात केली. मिन्स्क ऑफ थिएटरमध्ये 14 सप्टेंबरपासून म्युझिकल स्टेज परफॉर्मन्सेस सुरू केले जाणार आहेत. द लायन किंग हा जगातला सर्वात लोकप्रिय स्टेज म्युझिकल्सपैकी एक मानला जातो. 1997 पासून या सुंदर म्युझिकल शोचा आत्तापर्यंत 11 कोटी चाहत्यांनी आनंद घेतलाय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त News 18 लोकमत.